आणि ब्रेकनंतर बातमी एक कल्याणची. तिथल्या पूल कोंडीवर आता मनसेचा बॅनर सध्या चर्चेत आलेला आहे. पत्री पूल कधी बांधणार, दुर्गाडी पूल कधी बांधणार आणि थेट नेत्यांना याबद्दल जाब विचारा. अशा प्रकारे या पुलावर नेत्यांच्या फोटो सकट, त्यांच्या मोबाईल नंबर सकट बॅनर लावण्यात आला आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार आणि आमदारांचे फोटो आणि मोबाईल नंबर देखील या बॅनरवर पाहायला मिळतात. त्यामुळे हा बॅनर सध्या कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. या पुलावरच्या वाहतूक कोंडीमुळे सातत्यानं डोंबिवलीकर, कल्याणवासी, त्याच्यामुळे त्यांना ही चिंता भेडसावते. आणि या संदर्भात मनसेच्या बॅनरबाजी संदर्भात प्रदीप भणगेंकडून अधिक माहिती घेऊयात. प्रदीप, कशा किती मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडीचा सगळ्यांनाच सामना करावा लागतोय, किती भीषण परिस्थिती आहे खड्ड्यांची डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये? रेणुका, जर आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली परिसर सर्व परिसरात रस्ते नसते, त्या रस्त्यावर खड्डे. त्याचप्रमाणे जर आपण पूल बघितले, कल्याणचा दुर्गाडी पूल असेल, नंतर पत्री पूल असेल, त्याचप्रमाणे डोंबिवलीचा शिरपड्याचा पलावा पूल, याची जी कामं संत गतीने चालू आहे. त्यातच डोंबिवलीला पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पूल हा सुद्धा काल बंद करण्यात आला आहे. त्याची वाहतूक ही ठाकूरलीला वाहतली, मात्र ठाकूरलीचे पुलाचे काम हे पण अर्धवट आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवली आणि आजूबाजू या सर्वच परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 3 ते 4 तास लागतात. आपण जर बघितलं भिवंडीचा पूल नाकापासून ते शेळपाट्याच्या मुंब्रा बायपासपर्यंत या सर्व पट्ट्यांमध्ये आणि दोन्ही शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आहे. याचा निषेध म्हणून मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी पत्री पुलावर बॅनर लावला. या बॅनरवरती पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉक्टर शिंदे आणि आमदार नरेंद्र पवार यांचे फोटो लावून त्यांचे नंबर देऊन त्यांना प्रश्न विचारा असे आवाहन केलेले आहे. मात्र जर आपण बघितलं तर पूल कोंडी ही सर्व प्रकार सर्व ठिकाणी झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे. आता प्रशासन याच्यावर आणि हाच जनतेचा सवाल यातून विचारण्याचा प्रयत्न मनसेने केलेला आहे. लोकप्रतिनिधींना जाब विचारा, प्रश्न विचारा, हा पूल कधीपर्यंत बांधला जाईल यासाठी त्यांचे मोबाईल नंबर देखील इथे देण्यात आलेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर खेडमधल्या भोसते घाटात मालवाहू ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याचं कळतंय. सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय. चिपळूणहून खेडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं ठोकर दिली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल आहे आणि त्यामुळे दुचाकी चालकानं वेग मंदावलेला होता, त्यांनी कमी केलेला होता आणि याचवेळी मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक लागला नाही आणि ट्रकनं दुचाकीला ठोकर दिली आहे. या अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. इतरही बातम्यांचा आढावा घेणार आहोत पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकम.